नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय माझा विशेष। आपला विषय अतिशय महत्वाचा आहे, तो महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांच्या जीवनाशी, त्यांच्या कर्जाशी संबंधित आहे। मुद्दा होता 2 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी। तुमचं कर्ज किती का असेना, 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळेल असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं। मात्र जे आर आलेला आहे आता या ठाकरे सरकारचा, ज्यामधला एक मुद्दा सांगतो की 2 लाखाच्या वर तुमचं 1,000 जरी कर्ज असेल तरी तुम्ही 2 लाखाच्या या कंडिशनमध्ये बसत नाहीत। आणि यावरून आता जोरदार वादविवाद सुरू झालेले आहेत। दरम्यान राजीव सातव काँग्रेसचे नेते यांनी एक महत्वाचा गोप्यस्फोट केलेला आहे। ही दिशाभूल करणारी तरतूद क्रमांक 5, जी आर मधला मुद्दा क्रमांक 5, ही दिशाभूल करणारी तरतूद नंतर टाकण्यात आलेली आहे। 2 लाखांहून जास्त कर्जमाफी नाही हा मुद्दा नंतर आलेला आहे। कुणीतरी याच्यामध्ये छेडछाड केलेली आहे, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे असा गंभीर आरोप राजीव सातवांनी केलेला आहे। हा एक असा मुद्दा आहे की त्यामुळे या सगळ्या कर्जमाफीवरती एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। त्याचं कारण असं की फक्त 2 लाखापेक्षा कमी अशा प्रकारे कर्जदार असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमीच असणार आहे, अतिशय कमी असणार आहे। त्यामुळे या कर्जमाफीला कितपत अर्थ आहे, देवेंद्र फडणवीसांच्या काळातली कर्जमाफी आणि ठाकरे सरकारांच्या काळातली कर्जमाफी याच्यामध्ये त्यामुळेच आता भेदभेद आणि काय समानता आहेत त्या बघितल्या जात आहेत। फडणवीस सरकार काळातल्या 1.5 लाखाची कर्जमाफी ही सरसकट होती। 1.5 लाखाच्या वरती कर्ज असेल तरीसुद्धा 1.5 लाखापर्यंतचं कर्ज माफ होत होतं। ठाकरे सरकारांच्या काळात मात्र या जी आरनुसार तुमचं कर्ज 2,01,000 रुपये असेल तर तुम्ही या कर्जमाफीच्या योजनेत बसत नाही असा या जी आरचा अर्थ निघतोय। आणि ज्या या 5व्या मुद्द्यामुळे पाचर मारली गेलेली आहे तो मुद्दा काय आपण पाहूयात। अल्पमुदत पीक कर्ज खात्याची किंवा पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्याची रक्कम 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाही। 2 लाख 1,000, 2 लाख 10,000 किती असेल रक्कम, तुम्ही 2 लाखामध्ये बसणारच नाही। तुमचं कर्ज हे 2 लाखापर्यंत असावं लागेल। आणि यामुळे या मुद्द्यावरनं आता या सगळ्या कर्जमाफीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे। आणि याबद्दल बोलण्याकरता आपण हा विषय घेतलेला माझा विशेष मध्ये। या क्षणी माझ्यासोबत 2 गेस्ट आहेत। आपल्यासोबत आहेत विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादीच्या नेत्या प्रवक्ते आमदार, आणि केतन वैद्य, वरिष्ठ पत्रकार। दोघांचंही स्वागत। अन्य गेस्ट आपल्यासोबत वेळोवेळी चर्चेमध्ये सहभागी होतील। मी माझा मोबाईल माझ्यासमोर ठेवलेला आहे, जर का तुम्हाला ट्विटरवरून काही मुद्दे मांडायचे असतील तर मांडायचा तुम्ही मांडू शकता, प्रश्न मांडा, मुद्दे मांडा, मी जास्तीत जास्त मुद्दे घेण्याचा प्रयत्न करेन। मी जातो विद्याताईंकडे। विद्याताई, या सगळ्या कर्जमाफीचं आता काय करायचं? विद्याताई आवाजच येत कर्जमाफी मधला 5वा मुद्दा आता अतिशय गंभीर ठरलेला आहे, ज्या मुद्द्यामुळे या कर्जमाफीवरती भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे। मी विद्यार्थी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आवाज येत नाही स्टुडिओ। दोन लाखावरती 1 रुपया सुद्धा चालणार नाही अशी स्थिती आहे। मुळामध्ये ही कर्जमाफी किती शेतकऱ्यांसाठी आहे, किती शेतकऱ्यांना 2 लाखाचं कर्ज मिळालेलं आहे, किती शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या वर कर्ज आहे, ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या वर कर्ज आहे त्यांचे 2 लाख कमी होणार का, माफ होणार का, या मुद्द्यांवरती कोणताही प्रकाश पडलेला नाही। या कर्जमाफीसाठी किती रक्कम बाजूला ठेवण्यात आलेली आहे त्याची कल्पना नाही। किती शेतकरी कर्जदार आहेत त्याची कल्पना नाही। किती शेतकरी हे 2 लाखापर्यंतचे कर्जदार आहेत त्याची कल्पना नाही। किती शेतकरी हे 2 लाखाच्या वर असणारे आहेत आणि त्यांना कर्जमाफी मिळणार आहे का याची कल्पना नाही। मग ही कसली सरसकट कर्जमाफी? सरसकट शब्दाचा अर्थ काय? भाजपचे अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत, भाजपचे नेते अनिल बोंडे, डॉक्टर अनिल बोंडे। अनिल बोंडेजी, मोठमोठे दावे होत आहेत, राजीव सातवांसारखे काँग्रेसचे नेते सुद्धा टीका टिप्पणी करतायत की ऐनवेळी घुसवलेला मुद्दा आहे, भाजपचं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या कानामध्ये उद्धवजींचे ते शब्द आहेत, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्याला कर्जमुक्त करू, शेतकऱ्याला चिंता मुक्त करू। आता आजचा जी आर पाहला आणि खरं म्हणजे असावं की रडावं हे कळत नाहीये की त्यांनी जे 2 लाखापर्यंतच थकीत पुनर्गठित किंवा जे कर्ज भरलेलं नसेल तोपर्यंत कर्जमाफी आहे, परंतु 2,05,000 रुपये जर कर्ज असलं, कारण 3 वर्ष जर पुनर्गठन झालं असेल तर सोयाबीनच्या 4 एकरवाल्या शेतकऱ्याचंही कर्ज 2,05,000 जातं व्याजासकट। 2,05,000 असेल त्याला काढून टाकायचं तांदुळातल्या खड्यासारखा, तुला कर्जमाफी नाही, तुझं ओटीएस पण होणार नाही,
पाच हजार भरले तरी तुझं कर्जमाफी नाही, तू 2,05,000 वाला आहे चल हो बाजूला. अच्छा. आणि त्याच्यामुळं करतात काय, यांना शेतीतलं कळतं की नाही, शेतकऱ्याचं दुःख कळतं की नाही. आणि मोठ्या अभिमानानं फक्त आम्ही करून दाखवलं. बर, एवढे बोर्ड लावण्यापुरतं हे सरकार. ठीक आहे बोंडेजी, मी तुमचा मुद्दा घेऊन विद्याताई चव्हाणांकडे जातो, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा या सरकारमध्ये सहभाग असल्यामुळे आणि ज्या राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवारांची सगळ्यात पहिली कर्जमाफी सगळ्यांच्या डोळ्यासमोर असल्यामुळे अपेक्षा ही होती की यावेळी काही तसला प्रॉब्लेम येणार नाही, आहे ती रक्कम सगळ्यांपर्यंत जाईल. मी विद्यार्थ्यांकडे जातो. विद्याताई, एक फार मोठा फियास्को आहे का, एक फार मोठी एक फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांची, माझ्याकडे प्रतिक्रिया पण येत आहेत. विद्याताई बोला. नाही, मला या ठिकाणी एक सांगायचंय, माजी आमदार माजी मंत्री आणि आमदार बोंडे साहेबांना पण सांगायचंय की तुम्हाला इतकी घाई काय झाली आहे, तुम्ही आमच्यावर अविश्वास का दाखवताय. आता एक महिना मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन झालेला आहे आणि मंत्रिमंडळाची स्थापना 30 तारखेला होणार आहे. आणि मला असं वाटतं, आम्ही 15 वर्ष जेव्हा सत्तेमध्ये होतो त्याच्यानंतर आम्ही कधीही, म्हणजे मला आठवतं की पवार साहेब असतील, अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब, सगळ्यांनी सांगितलं होतं की पहिल्यांदा सरकारला कारभार करू दे आणि त्याप्रमाणे 1-6 महिने 2 वर्ष आम्ही वाट बघितल्यानंतर आम्ही तिथे यांच्या चुकीच्या कारभारावरती टीका केली होती किंवा लोकांच्या बाजूने आम्ही उभे राहिलो होतो. परंतु आज अजून मंत्रिमंडळाची स्थापना झाली नाहीये, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली आणि त्यानंतर 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करायचं असं ठरलेलं असताना आणि इतका चांगला निर्णय असताना सुद्धा त्याच्यावरती टीका करायची, म्हणजे मुख्यमंत्री जे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे यांचं जे भाषण ऐकले तर ते इतके अधीर झालेले आहेत. चंद्रकांत दादा पाटलांचं बघितलं, ते सगळेजण इतके अधीर झाले, म्हणजे त्यांना अजूनपर्यंत हे पचनी पडलेलं नाहीये की हे सत्तेवरती आलेले. विद्याताई इकडे एक अडचण आहे. विद्याताई तुम्हाला प्रश्न उपस्थित केले तुम्ही, विद्याताई मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जेव्हा कर्जमाफीची घोषणा झाली होती आपण सगळ्यांनी प्रश्न विचारले होते, सरसकट आहेत का, बाकीच्या शेतकऱ्यांचं काय, ज्यांचे जास्त कर्ज आहे त्यांचं काय, आणि शरद पवारांच्या काळातल्या कर्जमाफीला सुद्धा विचारले. हेच प्रश्न आम्ही पुन्हा विचारतोय. आमचे प्रश्न आहेत की किती कर्जमाफी होणार आहे, किती शेतकऱ्यांची होणार आहे, किती रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे, आणि अधिवेशनाच्या काळात अधिकृत पटलावरती घोषणा झाल्यानंतर आम्ही जर काही प्रश्न विचारणार असू तर तुम्ही सगळ्यांना द्वेषारोप करणार फक्त. प्रसन्नाजी तुम्ही प्रश्न अवश्य विचारा, तो तुमचा अधिकार आहे, विरोधकांचा पण अधिकार आहे, तुमच्या माध्यमांचा सुद्धा अधिकार आहे, आम्ही बिलकुल नाही म्हणत नाहीये. पण 2 लाखापर्यंतची कर्ज माफी केलेली आहे आणि जयंत पाटील साहेबांनी आता जे स्टेटमेंट त्यांचं बघितलं त्याच्यात सांगितलं की 2 लाखावरचे जे आहेत त्यांच्या सुद्धा साठी काय करता येईल काय नाही याचे सगळे डिटेल्स घेतल्यानंतर आम्ही काहीतरी निर्णय घेऊ आणि महाविकास आघाडी त्याच्यासाठी कुणाच्याही मनात येईल. आणि विद्याताई मी तुम्हाला सांगतो, याच्यावरती टीका टिप्पणी करणारे अनेक पत्रकार अनेक कार्यकर्ते हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाबतीत ममत्व बाळगणारे लोक सुद्धा टीका करतात. मी केतन यांच्याकडे जातो. केतन जी समजा धरून चालू, विद्यार्थ्यांचं म्हणणं आपण प्रायमाफेसी धरून चालू की आता आपण ही एक टप्पा केलेला आहे, पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही आणखी पुढे जाऊ. प्रश्न असा येतो की 2 लाखाच्या वरच्या काही रकमेवाल्या शेतकऱ्याला सुद्धा जर का याचा फायदा मिळणार नसेल तर आता तुम्ही पुन्हा नवीन योजना कधी आणणार, त्याला अलोकेट कधी करणार, या कर्जासाठी किती पैसा अलोकेट केला त्याची सुद्धा कल्पना नाहीये. हा एक फियास्को होण्याच्या दिशेने आपण चाललोय का? नाही, आकडे सरकारने देणं महत्वाचं आहे हे मी मान्य करतो, पण जरी पण कुठल्याही शेतकऱ्यांची कर्जमाफीमध्ये ग्रेटर कॉमन गुड हे तत्व असतं. कारण मागच्या वेळेला जेव्हा 90,000 कोटींची कर्जमाफी UPA 2 मध्ये झाली होती तेव्हा हा आरोप झाला होता की तुम्ही शेतकऱ्याकडे किती जमीन आहे हा निकष धरू शकत नाही, कारण 70% पेक्षा अधिक जमीन पश्चिम महाराष्ट्रात जिथे अल्पभूधारक शेतकरी जास्ती आहेत तिथे ती ओलिताखाली आहे, आणि विदर्भामध्ये जिथे 4-5 एकर आरामात प्रत्येकाची शेती असते ते जास्तीत जास्त कोरडवाहू आहे. मग निकष काय ठेवायचा? तर निकष असा ठेवूया की ज्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी देता येईल, आणि म्हणून मला वाटतं की या तत्वावर त्यांनी 2 लाख केलेली आहे. पण तुम्ही म्हणताय तसं की 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असणारे अनेक शेतकरी असतील, तर मला असं वाटतं जयंत पाटील सकाळी जे म्हणालेले आहेत त्याच्यामध्ये 2 गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत की एक कर्ज परत देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे ते पाहिलं जाईल, आणि दुसरं 2 लाखाच्या वरती किती शेतकरी आहेत. कारण सध्या जी 2 गोष्टी आहेत की राज्याची आर्थिक स्थिती प्रचंड डबघाईला गेलेली आहे, त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी ओला दुष्काळ काही ठिकाणी सुखा दुष्काळ होता, तर अशामध्ये इमिजिएटली गेले 4-5 वर्षात जे प्रभावित झालेले शेतकरी आहेत
त्यांना माफीचा पहिला टप्पा देण्यात यावा. मला असं वाटतं पहिला टप्पा पार केलाय, बाकीचे दोन टप्प्यांविषयी स्पष्टता लवकर सरकारने या द्यावी आणि आकडे समोर आणावे जनतेच्या. त्यामुळे हा भ्रम जो विरोधी पक्ष, कारण विरोधी पक्ष अग्रेसिव्ह राहणारच, पण हा भ्रम जो समोर येतोय तो येणार नाही प्रसन्ना. ठीक आहे, मी अजित नवलेंकडे जातो. अजित नवले हे डाव्या चळवळीतले कार्यकर्ते आहेत, पहिला महाराष्ट्रातला मोठा लॉंग मार्च शेतकऱ्यांचा काढणारे अजित नवले आपल्यासोबत फोनद्वारे. अजित नवलेजी, आय गेस तुम्ही या दोन्ही प्रतिक्रिया ऐकल्या असतील, विद्याताई चव्हाण, केतन वैद्य आणि बोंडेंच्या सुद्धा, तुमचं काय म्हणणं आहे? खर तर हे सरकार जे सत्तेवर आलं त्याच्यामध्ये तीनही पक्षांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याबद्दलचं आजपासून वारंवार दिलेलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर 5 वर्ष आमच्या खांद्याला खांदा लावून सबंध महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा यासाठी फिरत होतं. आणि भाजपच्या काळातली जी कर्जमाफी आहे ती खरोखरच फसवी होतीच, परंतु ती फसवी आहे हे जसं आम्ही सांगत होतो तसंच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सुद्धा सगळ्या महाराष्ट्रभर सांगत होती. मात्र आता जो शासन आदेश समोर आलेला आहे त्याच्यामध्ये हेच दिसतंय की ती कर्जमाफी परवडली त्यापेक्षा सुद्धा जास्त संशयास्पद आणि फसवी वाटावी अशा प्रकारचा शासन आदेश यांनी आता काल काढला आणि त्यामुळे एक मोठा असंतोष आज लोकांच्या मनामध्ये आहे. प्रसन्नजी, 2 लाखाच्या वर आज सकाळपासून फोन येत आहेत, 2 लाखाच्या वर 10,000 कर्ज आहे, 12,000 कर्ज आहे, 15,000 कर्ज आहे. हे शेतकरी श्रीमंत आहेत का? या शेतकऱ्यांना शेती संकटाची झळ पोहोचलेली नाहीये का? मग असा कोणता ज्योतिष यांनी शोधला की 2 लाखाच्या आतला शेतकरी संकटात आणि 2,10,000 बिगर संकटामध्ये? असा काय त्यांनी निकष लावला? आणि म्हणून आमची सर्वांना विनंती आहे की कृपा करून तुम्ही जे बोलले त्याप्रमाणे वागा. हा 2 लाखाचा आकडा हा चुकीचा आहे, तो मागे घ्या, हे नंतर करू, पुढच्या टप्प्यात करू. बोलाची कढी बोलाचा भात अनेक वर्ष आम्ही पाहत आलोय, त्यामुळे त्याच्यावर आमचा विश्वास नाही. तुम्ही एकत्र अभ्यास करायला काही हरकत नव्हती, अजून 2 महिने घ्यायला हरकत नव्हती, पण एकदाच काय ते सगळ्यांचा विचार करून तुम्ही SGR काढायला पाहिजे होता. तुम्ही काढला नाही. 2015 आतले शेतकरी तुम्ही घेणार नाही, 2015 नंतरचे 2 लाखाच्या वरचे घेणार नाही, इमू पालन शेड नेटवाले तुम्ही घेणार नाही, सिंचनावाले तुम्ही घेणार नाही, तुम्ही बाकी जे काही शेतीबाह्य पीक कर्जा व्यतिरिक्त कर्ज आहे ते तुम्ही घेणार नाही. तुम्ही शब्द दिला होता सरसकट कर्जमाफीचा, 7-12 कोरा करण्याचा. मग आता तुम्ही हे सगळे शेतकरी जर घेणार नाही तर कसा 7-12 कोरा होणार आहे? कसा शेतकऱ्यांना रिलीफ मिळणार आहे? ठीक आहे, मी इकडे वस्तू नवलेजी, माझी अपेक्षा होती या चर्चेमध्ये आम्हाला शिवसेनेचे सुद्धा प्रवक्ते मिळतील, पण अशा विषयाच्या बाबतीत आम्हाला प्रवक्ते का मिळत नाही हा एक प्रश्नच आहे. या विषयावरती जर का आम्हाला अधिकृत भूमिका कळणार नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यासाठी किती काळ बॅटिंग करणार हा प्रश्न आपल्याला शिवसेनेला विचारावा लागेल. तुमचे प्रवक्ते यावे लागतील, त्यांना बोलावं लागेल, त्यांना मांडणी करावी लागेल, कारण महाराष्ट्रभरात सध्या शिवसेनेच्या बोर्डवरती सरसकट हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला विचारायला पाहिजे, पण आता तुम्ही नाही आहात त्यामुळे मला विद्याताईंकडे जावं लागतंय. विद्याताई, मग माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की या सगळ्या बोर्ड्सवरती आणि उद्धव ठाकरे हे तुमच्या सरकारचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यावरती करून दाखवलं सरसकट कर्जमाफी. मला एकदा तुमच्याकडनं, मला आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना समजून घ्यायचं आहे, तुमच्या सरसकट शब्दाचा अर्थ काय? नाही, निश्चितच सरसकट कर्जमाफी जे शिवसेनेने सांगितलेले आहे आणि तुम्ही जसं म्हणतात की त्यांनी त्याची जाहिरात केलेली आहे, तर मुख्यमंत्री निश्चितच त्याचा विचार करतील ना? नाही असं नाही आहे. आता पहिल्यांदा तुम्ही राज्याची आर्थिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे, याला जबाबदार कोण आहे ते समजून घेतलं पाहिजे. कारण जेव्हा 5 वर्ष भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम सांगायचे की आम्ही अभ्यास करतोय, आम्ही बघतो, आम्ही करतो. त्यांना तुम्ही 5 वर्ष वेळ दिला आणि त्यांनी काहीही केलं नाही आणि नतीजा जो झाला तो आपण सगळेजण बघतोय. तर आम्हाला थोडा वेळ तुम्ही दिला पाहिजे. आणि निश्चितच या ठिकाणी मला काय शिवसेनेची बाजू घ्यायची नाही किंवा राष्ट्रवादीची नाही किंवा काँग्रेस. आम्ही सत्तेवरती आल्यानंतर आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे. आणि नवले जे सांगतायत की आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत होतो, आम्ही आजही तुमच्या सोबत आहोत, आम्ही आजही शेतकऱ्याच्याच बरोबर आहोत आणि सगळेजण आहोत जे जे सरकारमध्ये आहोत ते. आणि शेतकऱ्याचं हित बघायचंय. आज शेतमालाचे जे भाव पडलेले आहेत, मला असं वाटतं फक्त कर्जमाफी करून, कर्जमाफी तर केलीच पाहिजे, जे आम्ही सांगितलेले आहे ते आम्ही करणारच आहोत, परंतु हे करत असताना शेतमालाला चांगला भाव कसा मिळेल? कारण आज आपण बघतोय सगळ्या भाज्या मुंबईमध्ये महाग आहेत, परंतु विद्यार्थी कर्जमाफीचा मुद्दा सुरू झाला की चर्चा आपण हमी भावावर न्यायची,
आपण कर्ज हमी भावावर न्यायची, आपण शेतमालाला रास्त दरावरती जायचं, हा एक प्रचंड मोठ्या इकॉनॉमिक्सचा आपण विषय घेऊन बसू ज्याला एक तास पण पुरणार नाही. आपण स्पेसिफिक एक तर मुळात तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मग एक तर घाई करायची काय गरज होती, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चर्चा सुद्धा होणार नाही असा नेमका दिवस पकडायचा शेवटचा आणि घोषणा केली त्याला अर्थ नव्हता. बरं केला तर केला, किती शेतकऱ्यांना मिळणार तो आकडा नाही, अमाऊंट किती आहे ती कल्पना नाही. एक आठवडा 5-6 दिवस चाललेला आहे, त्याच्यामध्ये हा निर्णय घेणं आवश्यक होता. तो शेवटच्या दिवशी घेतला विधायक, तो शेवटच्या दिवशी घेतला. माध्यम विरोधी पक्ष सारखं हे सांगत होते की तुम्ही कर्जमाफी कधी करणार आहे आणि एक निर्णय 2 लाखापर्यंतचा घेतलेला आहे, त्या निर्णयाचं पालन कसं होतं, काय होतं, किती शेतकरी त्याच्यामध्ये येत, हे सगळं बघायला थोडा वेळ तर तुम्ही दिला पाहिजे. आपण विरोधी पक्षाला विचारूयात, विद्याताई मी तुमचा मुद्दा घेऊन विरोधी पक्षाकडे जातो. बोंडेजी फक्त आरोप करणार हे बरोबर नाहीये. ऍक्सेप्टेड, मी विचारतो निश्चितच शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहणार विचारतो आम्ही, ते करून दाखवणार. मी तुमचे मुद्दे घेऊन 105 आमदार असणाऱ्या विरोधी पक्षाकडे जातोय. बोंडे त्याचे प्रतिनिधी आहेत. बोंडेजी 2-3 मुद्दे विद्याताई मांडतात ज्याच्यामध्ये काही प्रमाणात लॉजिक सुद्धा आहे. एक, आम्ही आता प्रायमाफेसी पहिली एक घोषणा केलेली आहे, पुढच्या घोषणा सुद्धा सबसिक्वेंटली येतील. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, सरसकट करण्यासाठी 2 लाखापेक्षा जास्त रक्कम देण्यासाठी मुळात आम्हाला खडखडाट असणारी तिजोरी मिळाली आणि हा अंगुली निर्देश तुमच्याकडे आहे. तुम्ही काही पैसेच ठेवले नाही, तुम्ही फक्त अभ्यास करत बसला, म्हणून आम्ही देऊ शकत नाही आहोत. आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही पुढे जायला तयार आहोत. या सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याबद्दल तुम्ही विचार करणार की नाही, तुम्ही वेळ देणार की नाही? खरं म्हणजे आतापर्यंत विरोधी पक्षांनी टीकाच केलेली नाही. देवेंद्रजी फडणवीसांनी वारंवार जे जे हे बोलले ते आठवण करून दिलं. यावर्षी अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं त्याचे 25,000-50,000 आठवण करून दिली. 7-12 कोरा करू याची आठवण करून दिली. कर्जमुक्त करू, चिंतामुक्त करू याची आठवण करून दिली. आणि वेळ तर भरपूर द्यायला तयार आहोत. कोणी सांगितलं की असा अर्धवट जीआर काढायचा म्हणून? म्हणजे आता जर जीआर असा अर्धवट काढला, अजून 10 दिवसानंतर काढायचा होता आणि 2 लाखानंतर 2,10,000 असेल तर त्याचं काय करायचं? आता जयंत पाटील म्हणतात की त्याच्यानंतर आम्ही विचार करू. तुम्ही पैसाच नाही ठेवलेला 2 लाखाच्या पलीकडे जाण्यासाठी, सरसकट करण्यासाठी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अँबिटमध्ये घेण्यासाठी भाजप सरकारने खडखडाट झालेली तिजोरी दिली असं म्हणतायत सत्ताधारी. अजूनही आपल्याला कर्ज काढता येतं शेतकऱ्यांसाठी. 1 लाख कोटीचं कर्ज काढा ना पुन्हा. बरं, काहीच हरकत नाही, कर्जाची मर्यादा संपलेली नाही. कर्ज कसलं काढलं होतं मग? उधळपट्टी केली तुम्ही ते सांगा ना जरा. आपण 7वा वेतन आयोग तर देणारच आहे ना विद्याताई, नाहीतरी बोललं ते करून दाखवायचंय. औरंगाबादमध्ये बोर्ड लावले फक्त शिवसेनेनी करून दाखवलं, परंतु राष्ट्रवादीचा विरोध आहे का कर्ज काढायला? शेतकऱ्यांसाठी कर्ज काढा, तिजोरीमध्ये पैसा आणा आणि पैसा आणून शेतकऱ्याची कर्जमाफी. अरे बोललं ते करून दाखवा ना. तुम्ही हा विफल प्रयत्न करू नका. तुम्हाला असं वाटत असेल की या 3 पक्षांमध्ये आम्ही भांडण लावू, पण आम्हाला कुठलेही भांडण करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. आम्हाला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि ते करण्यासाठी आम्ही सगळेजण पूर्ण प्रयत्न घेऊ. कर्ज काढायचं असेल तर कर्ज सुद्धा काढू. आपल्या शेतकऱ्यांनी कुटुंब विकायला काढलंय, कारण की उद्धव साहेब तिथे सांगून गेले बांधावर 25,000 रुपये देणार, त्याचं 5 एकराचं सोयाबीन संपूर्णतः नष्ट झालं. केव्हा देणार 25,000 रुपये? केव्हा देणार 50,000 रुपये बागायतीला? नुसतं जेव्हा जबाबदारी नसताना बांधावर जायचं आणि बोलायचं आणि शेतकऱ्यांच्या आता तोंडाला पानं पुसायची, कुठपर्यंत चालणार आहे? आम्ही तर आठवण करून देतोय तुम्हाला. आणि आठवण करून दिलं म्हणजे मग आम्हाला सांगायचं तिजोरीचा खडखडाट. तुम्ही सरकारमध्ये बसले, तिजोरीमध्ये कसे पैसे आणायचे, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध कसे करून द्यायचे? अहो ते मोदी सरकारला सांगा तुम्ही की GST चे 14,000 कोटी सुद्धा. मी विद्यार्थी, मी बोंडेजी मी थोडंसं तुम्हाला थांबवतो. मला केतन वैद्यांकडे जाण्यापूर्वी विद्याताईंकडे जायचं आणि मी नवलेंकडे पण जाणार आहे. विद्याताई सगळं सोडून देऊयात. या सगळ्या निर्णयाच्या बाबतीत शरद पवारांचं जे केंद्रीय कृषी मंत्री राहिलेले शेतीचा गाडा अभ्यास आहे आणि त्यांना कर्जमाफी प्रकरण नीट माहिती आहे, आपल्याला कल्पना आहे, त्यांचं प्रायमाफेसी मत काय? आम्हाला त्यांची प्रतिक्रिया नाही कळू शकलेली. या कर्जमाफीबद्दल स्वतः शरद पवार समाधानी आहेत? नाही निश्चितच. हे बघा, सुरुवातीला 2 लाखाची कर्जमाफी केलेली आहे आणि नंतर काय करायचं याचा निर्णय निश्चितच पवार साहेबांचा जो त्याच्यामधला अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा घेणारच आहे. एक मग काँग्रेस असेल, मनमोहन सिंग असतील किंवा पवार साहेब असतील किंवा आता शिवसेना असेल, एकत्र बसून निर्णय घेऊ ना. परंतु आता जी काय अगदी घाई लागली होती, कारण आता दुष्काळ जो पडलेला आहे आपण वारंवार बघितलेला आहे की कशा प्रकारे शेतकरी त्रस्त झालेला आहे. यात शेतकऱ्याला तातडीने रिलीफ देणं हे गरजेचं होतं आणि म्हणून ही 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आपण दिलेली आहे. आता बोंडे सांगतायत की तुम्ही कर्ज घ्या, तुम्ही जी कर्ज घेतली त्याची तुम्ही उधळपट्टी केली ना,
आता वरती केंद्रामध्ये सुद्धा हेच आहे, तर यांनी हे मुद्दे सोडवायचे ऐवजी हे दुसरे कुठले तरी मुद्दे आणतायत. ठीक आहे, मला केतन वैद्यांना एक प्रश्न आहे, केतन वैद्यांना एक प्रश्न आहे. केतनजी, केतनजी फक्त मदत करणं आवश्यक आहे ना, त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसजीने यावं ना केंद्रामध्ये आमच्या बरोबर मोदींबरोबर बसावं. केतनजी माझा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे, केतनजी माझा तुम्हाला प्रश्न आहे, हे सगळं होत राहील, याची अनालिसिस सुद्धा होत राहील. अधिवेशनाचं पहिलं अधिवेशन, ते सुद्धा तात्पुरतं अधिवेशन आहे, त्याच्या शेवटच्या दिवशी, मधल्या कुठल्या दिवशी नाही, शेवटच्या दिवशी, कारण चर्चेला पुढे वावच मिळत नाही. हा राजकीय साहसवाद होता का शिवसेनेचा, जो शिवसेनेला आता किमान या दिवसांपुरता तरी भवणार आहे, पुढे काही घोषणा करतील की नाही माहित नाही, पण या घडीला शिवसेनेला हा साहसवाद भवलाय का? नाही, मला असं वाटतं की तुम्हाला माहितीच आहे की चांगलं अर्थकारण आणि चांगलं राजकारण हे एकत्र कधी नांदू शकत नाही, आणि ह्याचा जो ताळमेळ आहे ना त्याच्यामध्ये, आणि प्लस जो विरोधकांचा जो प्रचंड दबाव आहे, आणि ह्या तीन पार्टीचं सरकार असताना जो समन्वय आहे तो हळूहळू प्रस्थापित होतोय, एकत्रित अनुभव प्रचंड या तिन्ही पार्टींच्या गाठीशी आहे, पण त्याच्यात समन्वय अधिकाधिक स्वतःमध्ये कसा होईल आणि त्यामधनं एक पुढची दिशा कशी निश्चित करता येईल याबद्दल त्यांना काम करणं गरजेचं आहे. एक इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट होता, एकच मुद्दा सांगतो प्रसन्ना, की त्यांनी एक अभ्यास केलाय, गेले 10-15 वर्षात देशभरात जी कर्जमाफी वेगवेगळ्या राज्यांमध्ये झाली त्याच्यामध्ये 18 पैकी 16 कर्जमाफी या राज्यांमध्ये झाल्या, त्यामुळे राजकीय उद्देशानेच कर्जमाफी होते याबाबतीत काही दुमत नाहीये, पण राजकीय उद्देश असतो त्याचबरोबर त्याचा ताळमेळ राज्याच्या अर्थकारणाशी कसा घालता येईल, आणि आता प्रचंड डबघाईला, आर्थिक डबघाईला आलेला आहे सरकार, आणि शेतकरी पण खूप हवालदिल झालेला आहे, तर त्यामुळे याचं सुसूत्रीकरण कुठेतरी होणं हे गरजेचं आहे. कार्यक्रमाच्या शेवटी हा राजकीय, जसं केतन वैद्यांनी मगाशी चांगला मुद्दा मांडला की एक राजकारण असतं आणि एक अर्थकारण असतं, आणि दोनगांच्या 36 आकडा असतो जो 63 करण्यासाठी सगळा प्रयत्न चालू असतो, असं वाटलं होतं की आताची ही घोषणा ही तशा प्रकारची आहे की अगदी सरसकट, म्हणजे सगळ्या अगदी 10-15-20 लाख कर्ज असलं तरी देणार भरणार असं जरी नसलं तरी किमान सरसकट 2 लाखापर्यंत तरी कर्जमाफी झाल्यामुळे ज्यांना 2 लाख 10, 2 लाख 50 हजार, 3-4 लाखांपर्यंतची कर्ज आहेत त्यांना मोठा दिलासा मिळेल. 2 लाख ही छोटी रक्कम नाही आहे, पण आता येणाऱ्या जी आर मधला मुद्दा पाहता त्याहीबद्दल घोळ दिसतोय. राजीव सातव म्हणतात ही शेवटची मेक होणीतरी ऐनवेळी मारलेली आहे, पाचर मारलेली आहे, पाचवा मुद्द्याची पाचर आहे ती सुद्धा ऐनवेळी मारलेली आहे, त्यामुळे आता सरकार अंतर्गत सुद्धा काही राजकारण सुरू आहे का या मुद्द्यांना चर्चेला तोंड द्यावं लागेल. तोपर्यंत आता मात्र सध्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा हवालदिल झालेले आहेत या निर्णयाबद्दल, हे मात्र उघडपणे दिसतंय. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात, पाहत राहा एबीपी माझं.